राज्यात सर्वत्र चौकाचौकात लहान मुलांना घेऊन भीक मागणाऱ्या महिला दिसतात. विविध सिग्नल्सवर हे चित्र कायमच दिसतं. रेल्वेत तर अशा मुलांचा महिलांचा वारंवार त्रासही होतो, पण नाशिकमध्ये सध्या दोन मुलं वेगळ्या पद्धतीनं आपलं पोट भरतायत. हातावर चालणं, कोलांट्या उड्या मारणं, पाय दुमडून कसरती करणारी ही मुलं मैदानात किंवा सरकशी प्रदर्शन करत नाहीत. ही मुलं सिटी सेंटर मॉलजवळ कसरती करतायत. दोन पैसे मिळावे यासाठी हे खेळ केले जात आहेत. अंगावर कपडा नाही अशा अवस्थेत रस्त्यावर भीक न मागता खेळ करून ही मुलं पैसे मिळवत आहेत. इतक्या लहान वयात ही मुलं पोटासाठी पैसे मिळवत आहेत, मात्र पोलीस, सरकारी यंत्रणा, शहरातल्या अनेक समाजसेवी संस्था यांना मात्र कोणतंही सोयर सूतक नाही. बिचाऱ्यांचं जीवन अतिशय असुरक्षित आहे, धोकेदायक आहे आणि अपघात होण्याची मोठी शक्यता आहे. तर समाज कल्याण विभाग, नंतर बाल कल्याण विभाग या संस्थांनी त्यांच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्यांना आधार देऊन काहीतरी त्यांच्या सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आणि उदरनिर्वाहाच्या दृष्टीने त्यांना मदत केली पाहिजे. कॅमेरा दिसताच ही मुलं गायब होतात, मात्र प्रश्न उभा राहतो तो त्यांच्या अस्तित्वाचा, त्यांच्या शिक्षणाचा. राजकीय घोषणांचा पाऊस, ब्लॅक मनीची चर्चा होत असताना या मुलांच्या भविष्यात मात्र अंधारच दिसतोय. महापालिकेचा महिला बालकल्याण विभाग आपली जबाबदारी झटकत सरकारी समाज कल्याण विभागाकडे बोट दाखवतोय. रस्त्यावरच्या बालकांचं सर्वेक्षण झाल्यानंतर त्याबाबतची माहिती ही महिला आणि बालकल्याण विभाग, राज्य शासनाचा जो आहे, त्यांना ती देण्यात येणार आहे आणि त्यांच्यामार्फत त्या पुनर्वसनासाठीचे प्रयत्न केले जातात. सध्या जिल्ह्यात काही संस्था अपघातग्रस्त प्राण्यांवर उपचार करून देणार आहे, त्यासाठी ॲम्ब्युलन्सही तैनात केली जाणार आहे. मात्र अगदी कडाक्याच्या थंडीत या अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या मुलांसाठी कोणीही पुढे येताना दिसत नाही आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.